मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नमस्कार, मी कवरी एरळा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खडाव तालुक्यातील वंचित गावांना जिहे कठापूर योजनेचे पाणी मिळण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार वडूज येथील पाणी परिषदेत करण्यात आला आहे। ओंगार हॉलमध्ये झालेल्या पाणी परिषदेस माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, रासपचे तालुकाध्यक्ष प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, सिद्धेश्वर कुरुलीचे माजी सरपंच हनुमंतराव देशमुख, वंचित समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साबळे, भाजपाचे प्राध्यापक सदाशिव खाडे, काँग्रेसचे विजयराव शिंदे, पेडगावचे माजी सरपंच अंकुशराव दबडे, डांबेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव बनसोडे, डॉक्टर संतोष देशमुख, चंद्रकांत काळे, अशोकराव काळे, मंदार जोशी, अशोकराव फडतरे, संभाजी इंगळे, सतीश शेटे, प्रकाश हांगे, अंकुश राऊत, नवनाथ देशमुख, गणपत खाळे, शशिकांत देशमुख, विजय काळे, रवींद्र खाळे, प्रकाश खाळे, अशोकराव बैले, बाळासाहेब पांडोळे, गोपीनाथ खाळे, शेखर बागल, दत्तात्रय पळे, संजय ढोले, अनिल साठे, राजेंद्र निंबाळकर, शिवाजीराव दुबळे, प्रभाकर निकम, आनंदा माळवे, गणपत बोटे, सुभाष खाळे, प्रमोद फडतरे, प्रसाद खाळे, मिलिंद निकाळजे होते। यावेळी सातेवाडी, पेडगाव, मांडवे, तडवळे, हिंगणे, डांभेवाडी, बोंबाळे, यलमरवाडी, खातवळ, एनकुळ, कणसेवाडी या गावांना जिहे कठापूरचे पाणी मिळावे, त्याचबरोबर पूर्व भागातील 32 गावांना, टेंभूचे औंध परिसरातील 16 गावांना ब्रह्मपुरी योजनेचे पाणी मिळण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर येळगावकर म्हणाले, पाणी प्रश्न हा जीवन मरणाचा प्रश्न आहे। या प्रश्नी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत। प्रसंगी कमी पाणी घेण्याची वेळ आली तरी आपण मागे पुढे पाहणार नाही। सर्वे होऊन आला 10 वर्ष झाली,
केरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।